भारतीय क्रिकेट संघ आता झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे आणि या दौऱ्यात भारतीय संघाला झिम्बाब्वे दौऱ्यात 5 सामन्यांची T20 मालिका खेळायची आहे. मात्र या मालिकेसाठी यजमान झिम्बाब्वेने 17 जणांच्या संघाची घोषणा केली आहे. झिम्बाब्वेच्या या संघाचे कर्णधारपद 38 वर्षीय अनुभवी अष्टपैलू सिकंदर रजा सांभाळणार आहे. पण असे असले तरी संघात अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. तसेच जोंगवे लुक, रिचर्ड एन गौरवा, ब्लेसिंग मुजाराबानी असे काही अनुभवी खेळाडू या संघात असतील. IPL 2025 चे मेगा ऑक्शन पुढच्या वर्षी होणार आहे आणि हे मेगा ऑक्शन असल्याने सर्वच फ्रँचायझीचे रुपडे पलटणार आहे. BCCI ने या लिलावासाठी रिटेन्शन पॉलिसी निश्चित केली होती. मात्र यावरून प्रत्येक फ्रँचायझी एकमेकांच्या विरोधातच भिडतीय आणि याबाबत येणाऱ्या BCCI च्या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाईल याची शक्यता आहे. अफगाणिस्तानचा पुरुष संघाने नुकत्याच झालेल्या T20 वर्ल्ड कप मध्ये दमदार कामगिरी करत सेमीफायनल पर्यंत मजल मारली होती. इतिहासात पहिल्यांदाच अफगाणिस्तान सेमीफायनल मध्ये पोहोचलाय आणि या दैदिप्यमान कामगिरीनंतर आता अफगाणिस्तान महिला क्रिकेटपटूंनी ICC कडे एक कळकळीची विनंती केली आहे. अफगाणिस्तानच्या माजी महिला क्रिकेटपटूंनी ICC चेअरमॅन ग्रेग बारकेले यांना पत्र लिहिले. त्यांनी निर्वासित संघ म्हणून पुन्हा एकदा क्रिकेट खेळण्याची संधी मिळावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. यासाठी त्यांना आर्थिक मदत करण्याची विनंती देखील ICC कडे केली आहे. भारतीय क्रिकेट संघ झिम्बाब्वे दौऱ्यासाठी रवाना झालाय. दरम्यान झिम्बाब्वे दौऱ्यासाठी अनेक युवा खेळाडूंचा भारतीय संघात समावेश आहे आणि या T20 वर्ल्ड कप मध्ये सामील असलेल्या अनेक खेळाडूंचा समावेश नाही. दरम्यान झिम्बाब्वे दौऱ्यासाठी जाणाऱ्या भारतीय संघात अनेक युवा खेळाडूंना संधी दिली असतानाच ईशान किशनकडे दुर्लक्ष केल्याची चर्चा होतीये. मात्र चक्रीवादळामुळे बार्बाडोसमध्ये भारतीय संघ अडकल्यानंतर झिम्बाब्वे दौऱ्यासाठी जयस्वाल किंवा संजू सॅमसनच्या जागेवर ईशान किशनची निवड होईल अशी चर्चा होती. मात्र त्यांच्या जागेवर साई सुदर्शन आणि जितेश शर्माला संधी दिल्याने पुन्हा एकदा ईशानकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. सामन्याच्या अतिरिक्त वेळेत पोर्तुगालचा रोनाल्डो कडून हुकलेली पेनल्टी आणि पेनल्टी शूटआउट मध्ये स्लोवेनियाच्या खेळाडूंना पहिल्याच 3 पेनल्टी मध्ये आलेले अपयश. अशा नाट्य रंगलेल्या सामन्यात पोर्तुगालने स्लोवेनियाचा 3-0 असा पराभव करून युरो फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. मात्र स्लोवेनियाचा गोल रक्षक ओब्लाकने रोनाल्डोची किक सुरेख अडवली. त्यानंतर शूटआउट मध्ये पोर्तुगालचा गोल रक्षक डिओगो कोस्टाने स्लोवेनियाच्या पहिल्या 3ही पेनल्टी यशस्वीरित्या अडवून पोर्तुगालचा विजय साकार केला आणि युरो स्पर्धेत 3 पेनल्टी अडवणारा कोस्टा पहिला गोल रक्षक ठरला. डोनियल मालेने केलेल्या 2 गोलच्या साह्याने 2008 नंतरच्या पहिला युरो उपांत्यपूर्व फेरीत नेदरलँड्सने स्थान निश्चित केले. नेदरलँड्सने शेवटच्या 16 सामन्यात रोमानियाचा 3-0 असा पराभव केला आणि या विजयासह युरो कप 2024च्या उपांत्य फेरीत नेदरलँड्सने प्रवेश केलाय. मात्र नेदरलँड्सचा संघ आता अंतिम 8 मध्ये तुर्की किंवा ऑस्ट्रेलियाशी खेळेल. विम्बल्डन टेनिस स्पर्धेची गतविजेता चेक प्रजासत्ताकच्या मार्केटा वोंड्रोउसावाला महिला एकेरी पहिल्या फेरीत गाशा गुंडाळावा लागला. तर अमेरिकेची जेसिका पेगुला व कोको गॉफ तसेच जपानची नाओमी ओसाका यांनी पुढच्या फेरीत आपले स्थान निश्चित केले. महिला एकेरीच्या सामन्यात 6व्या मानांकित वोंड्रोउसोवा सहज विजय मिळवले असं दिसतंय. मात्र स्पेनच्या युवा जेसिका मानेरोने वोंड्रोउसोवाला स्थिरावू न देता 6-4, 6-2 असा विजय मिळवत धक्कादायक निकालाची नोंद केली. इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन लवकरच शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. पण त्याआधी त्याने काउंटी चॅम्पियनशिप मध्ये खेळताना त्याच्या फॉर्मची झलक दाखवली. मात्र 30 जून पासून सुरू झालेला लँकाशायर विरुद्ध नॉटिंगहमशायर सामना दरम्यान 41 वर्षीय अँडरसनने एकाच डावात 7 विकेट घेण्याचा पराक्रम केलाय.